सराव संच एक पॉईंट चार खालील एक समयिक समीकरणे सोडवा आता दिलेली ही दोन चलातील समीकरणं आहेत परंतु एक समयिक नाहीत म्हणून आधी दिलेल्या दोन चलातील समीकरणांचे एक समयिक समीकरणात रूपांतरण करूया या ठिकाणी दोन छेद एक्स म्हणजेच एक छेद एक्स ऐवजी आपण ए घेतला आणि तीन छेद वाय म्हणजेच एकछेद वायसाठी आपण बी हे चलपद वापरले तर आपल्याला नवीन समीकरण मिळतात नवीन चलातील दोन ए वजा तीन बी बरोबर पंधरा एक छेद एक्सच्या ऐवजी आपण ए घेतला एक छेद वायच्या ऐवजी आपण बी घेतले आहे त्याचप्रमाणे आठ छेद एक्स म्हणजेच आठ ए पाच छेद वाय म्हणजेच पाच बी बरोबर सत्याहत्तर आठ ए अधिक पाच बी बरोबर सत्याहत्तर हे दुसरं समीकरण मिळालेलं आहे म्हणजे आता या समीकरणाला नाव दिलेले आहे समीकरण नंबर तीन आणि चार आता या ठिकाणी समीकरण तीनला जर आपण चार निघून तर ए या चलाचे सहगुणक सारखे होतात आणि निरसन करायला सोपे जाईल म्हणून आपण समीकरण तीनला चारने गुणूया चारने गुणल्यानंतर चार दोन्ही आठ ए चार त्रिक बारा आणि पंधरा चोक साठ हे नवीन समीकरण तयार झालं या समीकरणाला पाच नाव दिलेले आहे आता या ठिकाणी समीकरण चार आणि पाच चे निरीक्षण करा एचे सहगुणक सारखे आहेत जर वजाबाकी केली की त्यांचे निरसन होईल म्हणून समीकरण चार मधून समीकरण पाच वजा केलेले आहे आणि यावेळेला एचे निरसन झाल्यानंतर आपल्याला सतरा बी बरोबर सतरा मिळाले म्हणजेच बी बरोबर सतराचे सतरा म्हणून बी बरोबर बर एक आता बी बरोबर बर एक ही किंमत समीकरण नंबर दोनमध्ये ठेवूया सॉरी तीनमध्ये ठेवूया समीकरण नंबर तीन आपला आहे दोन ए वजा तीन बी बरोबर पंधरा म्हणून दोन गुणिले ए वजा तीन गुणिले बीची किंमत मिळालेली एक बरोबर पंधरा म्हणून दोन ए बरोबर पंधरा अधिक तीन पक्षांतर केलेले आहे म्हणून दोन ए बरोबर अठरा ए बरोबर अठरा छेद दोन म्हणून ए बरोबर नऊ परंतु दिलेल्या समीकरणामध्ये चल एक्स आणि वाय वापरलेली आहेत म्हणून आपल्याला त्याचं रूपांतरण एक्स आणि वायमध्येच करावं लागेल ए म्हणजे एक छेद एक्स आणि बी म्हणजे एक छेद वाय म्हणून ए बरोबर नऊ आहेत म्हणून एक छेद एक्स बरोबर नऊ आणि बीची किंमत मिळाली एक परंतु बी म्हणजेच आहे एक छेद वाय बरोबर एक आता व्यस्त गुणधर्मानुसार एक्स बरोबर एक छेद नऊ आणि वाय बरोबर एक एक्स वाय बरोबर एक छेद नऊ आणि एक ही समीकरणाची उकल आहे उदाहरण तीन सत्तावीस छेद एक्स वजा दोन अधिक एकतीस छेद वायाधिक दोन बरोबर पंच्याऐंशी दुसरं समीकरण आहे एकतीस छेद एक्स वजा एक चेद वाय अदिक दोन अधिक सत्तावीस छेद वायाधिक तीन बरोबर एकोणनव्वद आता ही दोन दिलेली दोन छलातील समीकरणे आहेत यांच्या आधी रेषे समीकरणात रूपांतरण करूया आणि या ठिकाणी दुसरी चल वापरावी लागतील एक छेद एक्स वजा दोन ऐवजी आपण पी घेऊया आणि एक छेद वाय अधिक दोन ह्याच्यासाठी आपण क्यू घेऊया म्हणजे या ठिकाणी पी आणि क्यू या चलांचा वापर केलेला आहे म्हणून पहिलं समीकरण झालं सत्तावीस पी अधिक एकतीस क्यू बरोबर पंच्याऐंशी समीकरण नंबर तीन आणि या समीकरणाचे रूपांतरण होते एकतीस पी अधिक सत्तावीस क्यू बरोबर एकोणनव्वद या ठिकाणी हे चौथं समीकरण झालं आता या ठिकाणी आपण या समीकरणाचं निरीक्षण केल्यास या ठिकाणी चलांच्या सहगुणकांची आदलाबदली झालेली आहे अशा वेळेला एकदा समीकरणांची बेरीज करायची आणि एक नवीन समीकरण मिळवायचं एकदा वजाबाकी करायची म्हणून आधी आपण बेरीज केलेली आहे बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळाल्या अठ्ठावन्न पी अधिक अठ्ठावन्न क्यू बरोबर एकशे चौऱ्याहत्तर म्हणून पी अधिक क्यू बरोबर तीन प्रत्येक पदाला आपण अठ्ठावन्न भागलेला आहे आता एकदा तर समीकरणांची वजाबाकी करू समीकरण तीन वजा समीकरण चार म्हणजे या ठिकाणी आता यांची वजाबाकी केल्यानंतर पहा मोठ्या पदाचं चिन्ह आहे ऋण आहे वजाबाकी करत असताना पहिला आधी खालील पदांची चिन्ह बदलायची असतात ही बदलवलेली आहेत आता एकतीस हे मोठे पद आहे मोठ्या पदाचं चिन्ह ऋण आहे या ठिकाणी मोठ्या पदाचं चिन्ह धन आहे आणि या ठिकाणी मोठ्या पदाचं चिन्ह ऋण आहे चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी करायची म्हणून एकतीस वजा सत्तावीस बरोबर चार आणि इथं एकतीस वजा सत्तावीस बरोबर चार आणि या ठिकाणी एकोणनव्वद वजा पंच्याऐंशी बरोबर चार चिन्ह आपण पाहिलेली आहेत कशी घ्यायची याच्यात आपण प्रत्येक वादाला चारने भागलात तर नवीन समीकरण मिळेल वजा पी आधी क्यू बरोबर वजा एक म्हणून दोन्ही बाजूची चिन्ह बदलवलात तर पी वजा क्यू बरोबर एक समीकरण नंबर बी आता ही समीकरण नंबर ए आणि बी ही दोन समीकरण आहेत यांची जर आपण बेरीज केलात तर क्यूचं निरसन होईल वजा बाकी केला के तर पीचं निरसन होईल आपण या ठिकाणी बेरीज केली दोन पी बरोबर चार म्हणून पी बरोबर दोन आता पी बरोबर दोन ही किंमत समीकरण नंबर ए मध्ये ठेवूया समीकरण ए आहे पी आधी बर बर क्यू बरोबर तीन पी ची किंमत मिळालेली आपल्याला दोन म्हणून दोन आधी क्यू बरोबर तीन म्हणून क्यू बरोबर एक परंतु दिलेल्या समीकरण एक्स आणि वायच्यालातील आहे म्हणून आपल्याला उत्तर एक्स आणि वाय चालामधूनच काढायचं आहे आपण ज्या किमती घेतल्या होत्या त्या पुन्हा ठेवू पी बरोबर एक छेद एक्स वजा दोन घेतले होते आणि क्यू बरोबर एक छेद वाय अधिक दोन घेतले होते आता पीच्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत एक छेद एक्स वजा दोन पीच्या ठिकाणी आपण लिहिले एक छेद एक्स वजा दोन बरोबर दोन आणि क्यूच्या ठिकाणी आपण एक छेद वाय अधिक दोन लिहिणार आहोत म्हणजेच हा क्यू आहे या ठिकाणी आपण लिहिले एक छेद वाय अधिक दोन बरोबर एक व्यस्त गुणधर्मानुसार एक्स वजा दोन बरोबर एक दोन दोन्ही बाजू व्यस्त झाल्या आणि एक ची व्यस्त एक येते म्हणून वाय बरोबर एक अधिक वाय अधिक दोन बरोबर एक आपल्याला हे सोडवल्यानंतर एक्स बरोबर पाच छेद दोन आणि वाय बरोबर वजा एक मिळतात म्हणून एक्स वाय बरोबर पाच छेद दोन वजा एक ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे दिलेले समीकरण सोडवा उपप्रश्न क्रमांक दोन दहा छेद एक्स अधिक वाय अधिक दोन छेद एक वजा वाय बरोबर चार आणि दुसरं समीकरण दिलेले पंधरा छेद एक्स अधिक वाय वजा पाच छेद एक वजा वाय बरोबर वजा दोन आता दिलेले दोन चलातील समीकरण आहे या दोन चालातील समीकरणांचे आधी रेषीय समीकरणात रूपांतरण करू म्हणजे त्यासाठी एकछेद एक्स अधिक वाय याच्यासाठी दुसरे चलपद घ्यावं लागेल आणि ए छेद एक छेद एक्स वजा वाय यासाठी दुसरे चलपद घेतले म्हणजे एक छेद एक्स अधिक वायसाठी एम आणि एक छेद एक्स वजा वायसाठी एन ही दोन चलपद घेतली तर आपल्याला दोन नवीन समीकरण मिळतात दहा एम अधिक दोन एन बरोबर बर चार या ठिकाणी पहा दहा एम अधिक दोन एन बरोबर बर चार त्याचप्रमाणे पंधरा एम वजा पाच एन बरोबर दोन या ठिकाणी पहा पंधरा एम वजा पाच बरोबर वजा दोन ही समीकरण नंबर तीन आणि चार मिळाली आता या ठिकाणी आपण यन या चलाचे निरसन करूया त्यामुळे यन चलाचे सहगुणक तिसऱ्या समीकरणातील यांचा सहगुणक दोन आहे म्हणून समीकरण चारला ला दोन ने गुणूया आणि चौथ्यातील यांचा सहगुणक जो आहे तो पाच आहे म्हणून त्याने समीकरण तीन लागून असे केल्याने यन या चलाचे सगुणक सारखे होतात आता सारखे होतात आणि त्यांची चिन्ह देखील भिन्न आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे आता बेरीज केल्यानंतर या ठिकाणी चे निरसन झालेले ऐंशी एम बरोबर सोळा म्हणून एम बरोबर सोळा छेद ऐंशी एमची किंमत मिळाली एकछेद पाच आता ही एकछेद पाच किंमत समीकरण नंबर तीन मध्ये ठेऊया आणि समीकरण नंबर तीन आहे दहा एम अधिक दोन एन बरोबर चार आता मिळालेली किंमत एम ची दहा गुणिले एक छेद पाच अधिक दोन एन बरोबर चार पाच एके पाच पाच जुनी दहा म्हणून हे दोन अधिक दोन एन बरोबर चार सोडून आपल्याला मिळतात एन बरोबर एक परंतु दिलेल्या समीक दिलेले समीकरण दिले समीकर हे एक्स आणि वाय या चलातील असल्यामुळे त्यांचे रूपांतरण आपल्याला एक्स आणि वायमध्ये करावं लागेल म्हणून एम बरोबर एक छेद एक्स अधिक वाय व एन बरोबर एक छेद एक्स वजा वाय या किमती पुन्हा ठेवू आता आपल्याला मिळालेली एमची जी किंमत आहे एम बरोबर एक छेद पाच परंतु, परंतु एम म्हणजे एक छेद एक्स अधिक वाय म्हणून एक छेद एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि एन म्हणजे एक छेद एक्स वजा वाय परंतु एन बरोबर एक आहे म्हणून एक छेद एक्स वजा वाय बरोबर एक आता दिलेली गुणोत्तर समान असतील तर त्यांची व्यस्त गुणोत्तर देखील समान असतात या गुणधर्मानुसार एक्स अधिक वाय बरोबर पाच दोन्ही बाजूला व्यस्त केला आणि एकचा व्यस्त नेहमी एकच एक असतो म्हणून एक्स वजा वाय बरोबर एक यांना समीकरण नंबर एक आणि ए आणि बी दिलेला आहे याच्यामध्ये बेरीज केल्यानंतर वायचं निरसन होतं म्हणून दोन एक्स बरोबर सहा एक्स बरोबर मिळाले आपल्याला तीन आता एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एमध्ये ठेवूया समीकरण ए आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि एक्सची किंमत मिळाले एक्सची किंमत मिळालेली तीन तीन अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर दोन म्हणून एक्स वाय बरोबर तीन दोन हे समीकरणाची उकल आहे उदाहरण चार या ठिकाणी दिलेले आहेत एक चे तीन एक्स अधिक वाय अधिक एक छे तीन एक्स वजा वाय बरोबर तीन छेद चार आणि दुसरं समीकरण दिलेलं एक छेद दोन कवसात तीन एक्स अधिक वाय वजा एक छेद दोन कवसात तीन एक्स वजा वाय बरोबर एक छेद आठ आता ही पुन्हा दिलेली दोन चलातील समीकरण आहेत यांचं पुन्हा एकदा रेषीय समीकरणात रूपांतरण करूया या ठिकाणी एक चे तीन एक्स अधिक वायच्याऐवजी आपण ए चलपद वापरूया आणि एक छेद तीन एक्स वजा वायाऐवजी आपण बी हे चलपद वापरूया म्हणून पहिलं समीकरण होईल आपलं ए अधिक बी बरोबर तीन छेद चार ए अधिक बी बरोबर तीन छेद चार दुसरं होणार एक छेद दोन एक छेद दोन ए वजा एक छेद दोन बी बरोबर वजा एक छेद आठ आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या समीकरणात छेद चार आहे आणि दुसऱ्या समीकरणात छेद आठ आहे म्हणून समीकरणाच्या समीकरण एकला समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर चार निगुणलात तर नवीन समीकरण तयार होईल चार ए अधिक चार बी बरोबर तीन म्हणजे चार आणि चार कॅन्सल होणार दुसऱ्या समीकरण नंबर समीकरण नंबर ला आपण आठ ने या म्हणजेच एक चे दोन गुन्हेले आठ केलात की के आपल्याला मिळतील चार एक चे दोन गुणिले पुन्हा इथेही आठ केलात की के मिळतील चार बी आणि गुणिले आठ केल्यानंतर आठ आट आणि आठ कॅन्सल होतील मग आपल्याला मिळाले वजा एक हे समीकरण यांना मी ए आणि बी असं दिलेलं आहे आता या ठिकाणी केली कारण चिन्ह भिन्न आहेत त्यामुळे चिन्ह त्या बदलवायची गरज नाही चिन्ह भिन्न असतील तर त्यांचं निरसन होणार आता या ठिकाणी मिळाले आठ ए बरोबर दोन म्हणून ए बरोबर चार आता ए बरोबर एकछेद चार ए बरोबर एकछेद चार ए समीकरण ठेवूया आता एमध्ये ठेवल्यानंतर चार गुणिले गुनिले एची एक छेद चार अधिक चार बी बरोबर तीन म्हणून चार बी बरोबर आता हे चार आणि चार कॅन्सल झाले चार बी बरोबर तीन वजा एक म्हणून बी बरोबर दोन छेद चार बी बरोबर एक छेद दोन परंतु आता आपल्याला दिलेले समीकरण जे आहे ते एक्स आणि वायच्या लातील असल्यामुळे पुन्हा आपल्याला उत्तर एक्स आणि वायमध्ये शोधायचे आहेत त्यामुळे एसाठी आपण पुन्हा एक छे तीन एक्स अधिक वाय ही किंमत ठेवूया परंतु एची कि ए ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एकछेद चार म्हणून ए बरोबर एक छे तीन एक्स अधिक वाय बरोबर एक छेद चार आणि बी साठी किंमत मिळालेली आहे आपल्याला एक छे दोन परंतु बी म्हणजेच तीन एक्स वजा एक चे तीन एक्स वजा वाय म्हणून एक छेद दोन आता या दोन्ही समीकरणांची आता जर दिलेली गुणोत्तर समान असतील तर त्यांची व्यस्त गुणोत्तर देखील समान असतात म्हणून तीन एक्स अधिक वाय बरोबर चार आणि तीन एक्स वजा वाय बरोबर दोन ही नवीन समीकरण मिळाली यांना समीकरण नंबर सी आणि समीकरण नंबर डी असं नाव दिलेलं आहे आता समीकरण सी आणि डी ची बेरीज करू कारण वायचे सहगुणक सा सारखे आहेत आणि चिन्ह भिन्न आहेत त्यामुळे त्यांची बेरीज केली की वायचे निरसन होते आता या ठिकाणी मिळाले आपल्याला सहा एक्स बरोबर सहा म्हणून एक्स बरोबर एक एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण सी मध्ये ठेवूया समीकरण सी आहे बरबर एक तीन एक्स अधिक वाय बरोबर चार हे तीन गुणिले एक्स सी किंमत मिळाली आपल्याला एक अधिक वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर चार वजा तीन बरोबर एक म्हणून एक्स वाय बरोबर एक एक ही समीकरणाची उकल आहे